अभिनेत्री श्रुती मराठे ही मराठीतली नावाजलेली अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने आजवर अनेक सुपरहिट सिनेमे दिले. सिनेमांसोबतच मालिका आणि जाहिरातींमध्येही अभिनय करून श्रुतीने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. अभिनय क्षेत्रानंतर श्रुतीने निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केलं. अलीकडेच तिने झी मराठी वाहिनीवरील नवागडी नवराज्य या मालिकेच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं. श्रुती नंतर आता आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करते आणि ही अभिनेत्री आहे अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम. मधुराने आपल्या वाढदिवसानिमित्त एक अनोखा प्रयोग करते असं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितलं. तो प्रयोग म्हणजे मधुरा बोरू ते ब्लॉग हा कार्यक्रम. हा कार्यक्रम मधुरा रंगमंचावर घेऊन येते. नुकताच या कार्यक्रमाचा टीजर मधुराने तिच्या सोशल मीडियावर लॉन्च करत ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. हा टीजर शेअर करत मधुराने कॅप्शन मध्ये दरवर्षी वाढदिवसाला काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो. याच प्रयत्नातून 2019 मध्ये मधुरव हे पुस्तक आकाराला आलं. त्यानंतर 2020 मध्ये मधुरवचा डिजिटल शो आम्ही प्रस्तुत केला आणि आता याचाच पुढील भाग म्हणून घेऊन येत आहोत मधुरव बोरू ते ब्लॉग रंगभूमीवर लवकरच. हॅशटॅग मधुरव असं कॅप्शन देत मधुराने म्हटलंय. वर्षाअखेरीस आता हा कार्यक्रम रंगभूमीवर येण्यासाठी सज्ज होणार असल्याचं मधुराने सोशल मीडियावर सांगितलंय. मधुरव हे मधुराने स्वतः लिहिलेलं पुस्तक आहे. तिच्या पुस्तकाचं अनेकांकडून कौतुक देखील झालं. मधुराने मधुरव हे पुस्तक 2019 मध्ये प्रकाशित केलं. त्यानंतर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात मनोरंजन क्षेत्र पूर्णतः बंद असताना मधुरवचे ऑनलाईन पद्धतीने प्रयोग केले. मधुराच्या या उपक्रमाला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसादही मिळाला आणि तिचं अनेकांकडून कौतुक देखील झालं. मधुराने MA अभ्यास केलाय. या अभ्यासादरम्यान तिला मराठी भाषेबद्दलच्या अनेक गोष्टी समजल्या. त्या गोष्टी इतरांपर्यंत पोहोचव्यात यासाठी मधुराव बोरू ते ब्लॉग असा हा अनोखा कार्यक्रम तिने सुरू केला. या कार्यक्रमाला कोविड योद्धा या पुरस्काराने गौरवण्यात देखील आलंय. एका कार्यक्रमामध्ये पद्मश्री मधु मंगेश कर्णिक उपस्थित होते. त्यांच्या समोर माझं भाषण झालं आणि त्यानंतर त्यांच्याशी भेट झाली आणि मी माझं पुस्तक मधुरव हे त्यांना दिलं. खरं तर ते देण्यामागे त्यांनी ते वाचावं अशी कुठलीच अपेक्षा नव्हती, पण मी लिहिलेलं पुस्तक त्यांना द्यावं ह्यातच मला माझं भाग्य आहे असं वाटत होतं आणि मी त्यांना ते पुस्तक दिलं आणि मी खुश होते. काही दिवसांनी मला इतकं छान सरप्राईज मिळालं की त्यांनी ते पुस्तक वाचलं, माझा पत्ता शोधून मला पत्ररूपी अभिप्राय पाठवला. आणि अभिनेत्री म्हणून अनेकदा कौतुक झालेलं आहे, होत असतं, पण लेखिका म्हणून माझं कौतुक होणं, मला प्रोत्साहन मिळणं आणि ते सुद्धा इतक्या ज्येष्ठ साहित्यिकाकडनं हे माझ्यासाठी खूप मोलाचं आहे आणि आय एम व्हेरी हॅपी अँड ओव्हरवेल्म्ड. मधुरा वेलणकर हे मराठी इंडस्ट्रीतलं एक नावाजलेलं नाव आहे. मधुराने आजवर अनेक सिनेमा आणि मालिकांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाचा ठसा उमटवला. काही महिन्यांपूर्वीच तिने तुमची मुलगी काय करते या कार्यक्रमात कमबॅक केलंय. तब्बल 12 वर्षांनंतर तिने हे कमबॅक केलंय. या मालिकेतील तिची भूमिका चाहत्यांना खूपच पसंतीस पडते. तसंच मधुरा सोशल मीडियावरही बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असते. तिच्या आयुष्यातील अनेक मेमरीज ती सोशल मीडियावर चाहत्यांसोबत नेहमी शेअर करत असते. मधुराच्या या नव्या इनिंग बद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील अशाच नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत फिल्मी यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल. तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही लाईक करा. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.